तारा मेन मुद्दा म्हणजे साबणे साहेब आहेत. त्यांनी जेव्हा आमदारकी होती, आमदारकी त्यांनी सत्तेमध्ये होती, तेव्हा त्यांनी देगलूरचा कोणताही विकास केला नाही. सत्तेमध्ये असताना आपल्या देगलूरची रोड होती, नांदेड ते बिदर हायवे होती, त्यांनी जेव्हा तिकडून टाकले, इथं जबान दिले आपल्याला की आपल्याला रोड इथून टाकतो म्हणून, का तिकडून का टाकले हे त्यांची समस्या आहे. कोणा खेडेगावमध्ये जाऊन बघा, आमदारकी असताना कोणतं रोड केले त्यांनी? कोणतं नाही केले. आता एक लालचीसाठी त्यांनी एक एक तिकीट देणार म्हणल्यानंतर त्यांनी ते पक्ष बदलतो म्हणलं ते आपल्याला आवडणार. 30 वर्ष तिकिटासाठी पक्ष बदललं, तिकिटासाठी पक्ष बदललं मी खुल्ला म्हणतो, कारण की मी स्वतः शिवसैनिक आहे, स्वतः एक विकास झालाच नाही त्यांच्या काळामध्ये, काहीच विकास केले नाही त्यांनी. मला सांगा त्यांनी कुठं कुठं जाऊन कुठं कामं केलं. इथं आपलं 5-2 किलोमीटर देगाव आहे, तिथलं विकास झालं का बघा जाऊन. तुम्ही रोड आहे का तिथं जाऊन बघा. आपल्या देगलूर शहरामध्ये शिवनेरीमध्ये त्यांनी आमदार असताना एवढं आश्वासन दिलं, आमदार असताना शिवनेरीमध्ये आता नाली नाही, रोड नाही, काहीच नाही माहित आहे का. आणि इथले खड्डे सुद्धा बुजील ना झाले परवापर्यंत, परवा भजी बुजिलेत खड्डे. अंतपूरकर 2 वेळे होते, त्यांनी काम जेव्हा करोना काळामध्ये ज्यांनी जे लढले अंतपूरकर साहेब, हां ते मला योग्य वाटते. आणि हे साहेबने आहे ना, असं कोणाला मदत केलं नाही, असं कोणाला जवळ फडकून दिलं नाही. म्हणजे अंतपूरकरनं विकास केला असं, विकास केला म्हणतर आज त्यांना त्याला थोडं बहुत त्याची माणुसकी आहे, सगळ्याच्या मनामध्ये थोडी तर माणुसकी आहे. मग साहेबनेबद्दल माणुसकी नाही, मग साहेबनेबद्दल आपल्याला विनाकारण हे आहे, काहून की त्यांना तिकीट देणं. तीन माकडाचा खेळ आहे. मग तिथं तर एकाला एक बार तर चान्स द्यावणं जरुरी आहे. आता जे वंचित बी आहे राव, निवडणूक काय गरिबी आठव आणि चमचे गरीब पडाव, शासन काहीच द्यायचं तयार नाही. और तीन पैयाचं शासन आहे, सोबळावर आहे काय, तीन चाकावर शासन आहे. कोणाचा विचार कसा, कोणाचा विचार काय सांगताय ते. शेतकरीचा हाल काय, हाल काय, पुरं होऊन गेले हो. आता आणल्या तर 4000 मांडलेत चोर इथं बाजारचे, नाही उत्पन्न नाही. तिकडे मजूरदार खापी बुलाले, तिकडे व्यापारी खापू लागले. आम्ही का उठून जाओ, मरून जाओ, फाशी घ्यावं सांगा. दुष्काळी जाहीर करा असा त्यांच्या, दुष्काळी काय, दुष्काळी करत होतो ते, त्याला खुर्च्या गरम आहेत, एसी आहे, समजा आहे, आम्ही मरून चालले रस्त्यावर, काय करावं. काय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, काय नुकसान भरपूर झालं आहे. आमचं नदीकाठी शेत आहे, पूर्ण 4 बॅग सोयाबीनचं नुकसान झालं आहे. परंतु फक्त सरकार देवलेलं आहे आम्हाला, एकरी एका क्विंटलचाही भाव देईना झालं आहे. हेक्टरी 10,000 रुपये देवलं आहे, 10,000 काय होणार आहे आमचं, काहीच होईना. एक सोयाबीनच्या 1 क्विंटलचं दाम देणं, एकरला 1 क्विंटलच नुकसान झालं काय. आज शेतकऱ्याचे 10 क्विंटल सोयाबीन होतं ते आमचे पूर्ण पाण्यानं निघून गेले. हे सरकार निकामी सरकार आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं. आता जे आहेत ज्या पद्धतीने आपण निवडून देतात यांना, आणि हे ना ओलं दुष्काळी जाहीर करतो म्हणाले आणि पॅकेज दिलेले आहे, आतापर्यंत एवढं नुकसान झालं तर भरपाई मिळाली काय अनेक वेळ जे आहेत ना. भरपाई तर ते आम्हाला काय बी देऊ शकणार, कारण निसर्ग आमच्यावर कोपलेला आहे. निसर्ग कोपलेला आहे, इथं व्यापारी कोपलेले, सगळे शेतकऱ्याला खाणारच आहेत. शेतकऱ्याला कोणी बी ठेव म्हणजे वाचू दे असं कोणाजवळ बी नाही शेतकऱ्याला. सगळे शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले आहेत आणि हे सरकार सगळे शेतकऱ्याला बुडिणारं सरकार आहे. ज्या पद्धतीने आता ज्या नुकसान झालेलं आहे आणि 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये होतं, कोरोना काळात होतं, आता तर होईल बरं म्हणून आता ह्या पावसाने नुकसान केलेलं आहे, तर तरी हे पॅकेज दिलं नाही आणि निवडणूकमध्ये मगन आहे काय नेते मंडळी, काय सांगणार आपण. आता हे निवडणूक हे प्रक्रिया त्याला चालूच राहणार आहे. पण आमचं म्हणणं होतं की हे उद्धव ठाकरे सरकार 25,000 देतो म्हणले होते तेव्हा, देवेंद्र फडणवीस असताना. एकरी 25,000 देतो म्हणले होते, आता 25,000 सोडून हे 10,000 देवले आहेत हेक्टरी. एकरला 25 म्हणले होते, आता 10,000 देवले आहेत. मग ते बी सर्वांना मिळत नाही लाभ त्याचा असं वाटते का सर्वांना? सर्वांचा लाभ आम्हाला माहीत नाही. आमचं नदीकाठी शेत आहे, अक्षरशः खरडून गेलंय. असं जर शेतात गेलं तर डोळ्याला साहेब, 4 एकर शेत गेलंय, 4 एकर शेत नाश होऊन गेलंय. त्याला लागवड घालून आता हानाव म्हणाले 1 रुपया बी नाही साहेब. त्याला किती नुकसान झालं तुमचं पाणी करण्यासाठी? 4 एकर पाणी आहे साहेब, सगळे बघून लिहून नेल्यात. काहीच नाही भेटलं, काहीच भेटलं नाही साहेब, 1 रुपया भेटलं नाही. काय तहसीलदारांनी काय पंचनामा ते केले? सगळे बघून गेल्या साहेब, काही नाही. अजून काय होतं त्याच्यात पेरलेलं? सोयाबीन होतं, सगळं नासाडी होऊन गेले साहेब. त्याला लागवड घाली होईल का किंवा फवारणी केलं? सरकार तर म्हणते की आम्ही पैसे द्यालो, काय दिलं नाही साहेब आम्हाला. 1 MP दिलं नाही साहेब. आता हानाव म्हणाल्या त्याला 1 रुपया बी नाही. आता पैसे मंडी गेला,
हाँ इकड़े बेंगलोर इकड़े दादा।